राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना ईडी कार्यालयाने नोटीस पाठवली आहे. उद्या रोहित पवार ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहेत. त्यापूर्वी आमदार रोहित पवार यांनी आज विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. जे लोकशाहीचा आवाज दाबत आहे त्यांच्या विरोधात लढण्याचे बळ आणि ताकद द्यावी असे साकडे विठुरायला घातले असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले आहे. राजकीय द्वेषापोटी राज्य आणि केंद्र सरकारकडून कारवाई केली जात आहे, पण त्यांचा कारवाईला घाबरणार नाही. ईडीकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे, चौकशीला समोर जाण्याची तयारी आहे, पण सत्ताधारी लोक कारवाईची भीती दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देशभरात रामलल्ला प्रतिष्ठानाच्या निमित्ताने आनंद उत्सव साजरा केला जात आहे, परंतु रामाला अभिप्रेत असलेलं रामपूज्य देशात आणि राज्यात कुठे दिसते आहेत का, असा प्रश्न यावेळी आमदार पवार यांनी उपस्थित केला आहे. हे बघा, माझ्या कारखान्यावरसुद्धा राजकीय द्वेषातून कारवाई करण्याचा प्रयत्न याच्या आधी झालेला आहे. आपण जर बघितलं तर बँक ज्या विचाराने या कारखान्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे, ती जी गोष्ट आहे ती इलेक्शन होण्यापूर्वीची, म्हणजे जे काही आपलं सत्तांतर झालं कारखान्याचं त्याच्या आधीचा तो विषय आहे. लोकांनी विश्वास दाखवून अभिजीत दाबा आणि त्यांच्याबरोबर जे सर्व डायरेक्टर्स आहेत त्यांना निवडून दिलं. त्यांचा प्रामाणिक हेतू काय होता की ज्या वास्तूला विठोबारायाचं नाव आहे ती वास्तू ही शेतकऱ्याच्या सेवेसाठी ही जावी आणि त्याचा फायदा हा शेतकऱ्याला व्हावा. तुम्ही जर बघितलं तर गेल्या वर्षी अतिशय वाईट परिस्थिती असतानासुद्धा त्यांनी तो कारखाना चालू केला, लोकांना सेवा दिली, तिथं चांगला भावसुद्धा दिला. यंदासुद्धा अडचणी असतानासुद्धा त्यांनी कारखाना चालू केला. आणि असं असताना तुम्ही जर मुद्दामून बँकेनं प्रेशर करून मोठ्या मोठ्या लोकांचे फोन पोलिसांना येत आहेत, SP येत आहेत, जे सत्तेत आहेत तसंच बँकेला केला जातो आहे फोन आणि सांगितलं जातं आहे काही करा पण कारखाना बंद पाडा. आता कारखाना बंद पाडण्याचं कारण काय, ह्याच्यामध्ये ही जी बॉडी आहे ती प्रामाणिकपणे काम करते, जो मुद्दा आहे तो पूर्वीचा आहे, मग कुठंतरी तडजोड ही बँकेने केली बैल, कारखाना बंद होता तो चालू केला आहे. त्यामुळे उगाच राजकीय द्वेषातून इथं कुणीही काही केलं नाही बैल. आणि एक तुम्हाला सांगतो, जर इथं कुणी राजकीय द्वेषातून या कारखान्यावर अडचण आणण्याचा प्रयत्न केला तर हा जो तालुका आहे पंढरपूर तालुका असेल आणि जिथून कुठून ऊस येतो तिथला शेतकरी शांत बसणार नाही. शेतकऱ्यांचं हेच मत आहे की हा कारखाना शेतकऱ्याचा आहे, इथं कुणीही राजकीय द्वेषातून मुद्दामून या कारखान्याला अडचणीत आणणं नाही पाहिजे. आणि इथं लोकं जर एकत्रित आलं तर या सत्तेत असणाऱ्या लोकांना हे परवडणार नाही. त्यामुळे सत्तेत असणाऱ्या लोकांना विनंती करतो या शेतकऱ्याच्या वतीने, अजिबात याच्यामध्ये कुणीही लक्ष घालू नये. आणि आम्हाला असंही कळतंय काही असे लोक आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने हा कारखाना पूर्वी अडचणीत आणला, त्यांनी कुठंतरी एक कंडिशन टाकली आहे की मी तुमच्या पक्षात देतो, पण पक्षात येत असताना अभिजित पाटील आणि हे जे काही डायरेक्टर आहेत शेतकऱ्यांनी निवडून दिलेले त्या बॉडीला तुम्ही तहकूब करा, नाहीतर त्याला अडचण आणा, नाहीतर कारखाना बंद पाडा, मगच मी तुमच्याकडे येतो, असा एक कुठला तरी व्यक्ती बोललेला आहे. आणि असं जर तुम्ही शेतकऱ्याच्या मुळावर जाऊन तुम्ही अडचणीत कारखाना आणून जर फक्त राजकारण बोलणार असाल तर लोकांनासुद्धा कळाले ही व्यक्ती कोण आहे. त्यामुळे उगाच राजकारण करू नका, लोक शांत बसणार नाही. आणि ह्या सर्व डायरेक्टरला आणि शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी साहेबसुद्धा आहेत, आम्हीसुद्धा आहोत. त्यामुळे याबाबतीत काळजीपूर्वक निर्णय हा सत्तेतल्या लोकांनी घ्यावा.